राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री निर्घुणपणे मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबाराची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई गँगने आता स्वीकारलेली असून या प्रकरणात धर्मराज कश्यप आणि कर्नल सिंह या दोन संशयित आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र या हत्याकांडामध्ये आणखी दोन आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. शिवाकुमार आणि मोहम्मद जासीन अख्तर हे आरोपी अद्याप फरार आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडातील चौथा आरोपी मोहम्मद जासीन अख्तर हा 7 जूनलाच पटियालाच्या कारागृहातून बाहेर आलेला होता. पटियालाच्या कारागृहामध्येच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याचं समोर आलंय. या हत्याकांडातील आरोपी हे 2 सप्टेंबरलाच मुंबईत आलेले होते. 14,000 रुपये भाडं देऊन हे शार्पशूटर तरुण कुर्लामध्ये राहत होते. सध्या मोहम्मद जासीन अख्तर आणि शिवाकुमार हे आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 15 पथके पाठवलेली आहेत.